आता भारतामध्ये निवडणुका होतात ज्या पक्षाला किंवा युती आघाडीला बहुमत मिळतं ते सत्तेत येतात पण हे जसं बहुमत जे आहे ते दिसायला जरी वरवर असलं आकड्यांमध्ये जरी ते दिसत असलं तरी ते सभागृहात सिद्ध सुद्धा करावं लागतं आता हे बहुमत पाच वर्ष टिकेलच याची सुद्धा काही शाश्वती नसते कधी आमदार फुटतात कधी सरकार विरोधात असंतोष असतो युती आघाड्यात तुटतात अशात सरकार हे अल्पमतात येतं आता सरकार अल्पमतात आहे म्हणून ते तसंच ठेवायचं का तर सरकार अल्पमतात येतं हीच संधी विरोधकांसाठी असते आणि ती ती साधणार नाहीत असं क्वचितच पाहायला मिळतं तर अशा परिस्थितीत सभागृहातील कुठलाही सदस्य सरकारविरोधात अविश्वास ठराव आणू शकतात सरकारवर विश्वास राहिला नाहीये हे सांगून पण अविश्वास ठराव आणण्यासाठी कारण सांगायलाच हवं असं नियमाने त्याच्यावर बंधन नाहीये हा अविश्वास ठराव जो आहे किंवा प्रस्ताव जो आहे तो आणायचा असेल तर तो फक्त आणि फक्त लोकसभेतच आणता येतो राज्यसभेत आणता येत नाही लोकसभेचे नियम एकशे अठ्ठ्याण्णव नुसार हा अविश्वास प्रस्ताव आणताना काय काय नियम आहेत कशाच्या जोरावर तो आणता येऊ शकतो या सगळ्या गोष्टींचे नियम जे आहेत लोकस हे लोकसभाचं जे रूलबुक आहे त्याच्यामध्ये देण्यात आलेले आहेत एकशे मध्ये ते स्पेसिफिकली देण्यात आलेले आहेत पण कोणा एकाच्या मनात आलं म्हणून लगेच सरकारला अविश्वास प्रस्तावाला सामोरं जावं लागत नाही तर त्यासाठी सुद्धा काही नियम आहेत अविश्वास प्रस्ताव ठराव आणायचा असेल तर त्यासाठी सदस्याला लोकसभा अध्यक्षांना एक नोटीस द्यावी लागते आणि ती सुद्धा सकाळी दहा वाजेपर्यंतच त्यानंतर लोकसभा अध्यक्ष ही नोटीस लोकसभेमध्ये वाचून दाखवतात त्याला किमान लोकसभेतील पन्नास सदस्यांचा पाठिंबा असावा लागतो या पन्नास सदस्यांनी अनुमती दर्शवली की मग लोकसभा सदस्य चर्चेची तारीख जाहीर करतात आता ही तारीख सुद्धा असं नाहीये की त्यांच्या मनात येईल ती ती तारीख देऊ शकतील त्याच्यासाठी सुद्धा नियम आहेत आणि ती म्हणजे की ही तारीख पुढच्या दहा दिवसांमधलीच असावी लागते एक बेसिक इतिहास जाणून घ्यायचा झाला की हे नो कॉन्फिडन्स मोशन आतापर्यंत किती किती वेळा आलेले आहेत तर स्वातंत्र्यापासून आतापर्यंत सत्तावीस वेळेला अविश्वासाचा प्रस्ताव जो आहे तो लोकसभेमध्ये मांडण्यात आलेला आहे सगळ्यात पहिला प्रस्ताव हा आपल्या देशाचे सगळ्यात पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या विरोधात सुद्धा एकोणीसशे त्रेसष्ट मध्ये आणण्यात आलेला होता त्याच्यानंतर माजी पंतप्रधान इंदिरा गांधी असू देत किंवा लालबहादूर शास्त्री असू देत यांच्या विरोधात सुद्धा अगदी राव असू देत यांच्या विरोधात सुद्धा अविश्वासाचे प्रस्ताव जे आहेत ते आणण्यात आलेले आहेत अगदी लेटेस्ट कुठलं उदाहरण जाणून घ्यायचं असेल की लेटेस्ट कुठला अविश्वास प्रस्ताव आलेला आहे तर सगळ्यात शेवटचा आता अविश्वास प्रस्ताव आलेला आहे तो दोन हजार अठरामध्ये ज्यामध्ये सुद्धा मोदी सरकार जिंकलेलं होतं एकशे नव्याण्णव मतांनी त्यावेळेला तर भाजपकडे म्हणजे आत्तापेक्षा कमी संख्याबळ होतं त्यांचं स्वतःचं तीनशे तीन तेव्हा त्यांचे खासदार नव्हते तरी सुद्धा नो कॉन्फिडन्स मोशन पास करून सुद्धा विरोधकांना कुठला फायदा झालेला नव्हता भाजपने आपलं बहुमत राखलेलं होतं पण आता जे नो कॉन्फिडन्स मोशन मांडण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये काही सरकार अल्पमतात आलेलं आहे वगैरे या कुठल्या गोष्टी नाही आहेत तर मोदींना सभागृहात येऊन त्यांना त्यांच्यावरती बोलण्याची वेळ आणावी हाच कुठेतरी डाव विरोधकांचा याच्यामध्ये पाहायला मिळतोय या सगळ्यावर तुम्हाला काय वाटतं कॉमेंट बॉक्समधून आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा तुमचं काय मत आहे मोदींनी सभागृहात बोलायला हवं का नो कॉन्फिडन्स मोशन किंवा विरोधकांकडनं जी पावलं उचलली जातात त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या तुम्हाला कितपत त्रास वाटतात या सगळ्या संदर्भातले तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये येत राहू देत अशाच संदर्भातले वेगवेगळे माहितीपूर्ण व्हिडिओ किंवा त्याचे लाइव अपडेट्स आणि विश्लेषण पाहण्यासाठी बघत राहा तक